नमस्कार, मी गणेश चोरे शिवनेरी संवादच्या या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। कथा आहे पाकिस्तानची सीमा हैदर ही भारतामध्ये आली तर भारतातली अंजू कुमार ही पाकिस्तानमध्ये गेली। सीमा हैदर अवैध मार्गाने भारतामध्ये आली तर अंजू कुमार ही वैध मार्गाने म्हणजे पासपोर्ट विजासह पाकिस्तानामध्ये गेलेली आहे। दोन्हींची कहाणी एकच आहे प्रेमाखातर। सीमा चार मुलांना घेऊन भारतामध्ये आलेली आहे तर अंजुम तिच्या दोन मुलांना सोडून पाकिस्तानमध्ये गेलेली आहे। सीमाचं सचिनशी प्रेम तर अंजूचं नसरुल्लाशी प्रेम। नसरुल्ला हा पाकिस्तानातील पेशावर प्रांतामध्ये म्हणजे तो भाग जवळजवळ अफगाणिस्तानच्या बॉर्डरच्या जवळपास येतो। फेसबुकच्या माध्यमातून या दोघांची ओळख होते। ओळखीचं रूपांतर चॅटिंगमध्ये फेसबुकच्या, तिथून पुढे व्हॉट्सअप येतंय, मग नंबरची देवाणघेवाण होते, मग त्यामधून बोलणं सुरू होतं, मग व्हिडिओ कॉल होतो आणि मग पुढचं तर जे प्रेमयुगल असतात ते तासनतास बोलतात त्याच प्रकारचं हे प्रेम प्रकरण सुरू झालं। आता हे सुरू कधी झालं तर सन 2020 म्हणजे जी सीमा हैदरची स्टोरी आहे त्याच स्टोरीशी ही मिळतुळजुळती स्टोरी बनत आहे। फरक फक्त इतकाच आहे की मार्ग सीमाचा चुकीचा होता आणि अंजूचा बरोबर आहे। सीमा पाकिस्तानातल्या कराचीमधून दुबईला गेली, दुबईतनं नेपाळला आली, नेपाळमधनं ती दिल्लीला आली। अंजू मूळ उत्तर प्रदेशमधला तिचा जन्म, परंतु 2007 सालामध्ये तिचं अरविंदशी लग्न होतं। अरविंद हा ख्रिश्चन, परंतु त्याच्याशी तिचं प्रेमविवाह होतो। त्यानंतर ते राजस्थानामध्ये राहायला येतात, तिथं दोघंजण प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करतात, दोघांचाही उदरनिर्वाह चालू असतो। त्यांना दोन मुलं होतात, एक मुलगी एक मुलगा। 2007 पासूनचं लग्न, तर आत्ता 1 ते 2 वर्षामध्ये त्यांच्यामध्ये थोडेसे मतभेद, जे प्रत्येक नवरा बायकोमध्ये होत असतात तसेच मतभेद झाले असावेत असा एक आपण अंदाज करूया। त्यानंतर 2020 सालचं जे लॉकडाऊन होतं त्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये तिची नसरुल्लाशी ओळख होते, तिथून पुढे हे प्रेम प्रकरण वाढत जातं। सीमा हैदर सचिनच्या स्टोरीमध्ये जर पाहिलं तर सीमा हैदरची आता भारतीय जी काही आपली यंत्रणा आहे तिची कसून चौकशी करत आहे। आता याच्यामधून सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवलं जात आहे की नाही जात, किंवा तिला परत इथं ठेवण्यासाठीही प्रयत्न चालू आहेत काही जणांचे। सीमाचं भारतात येणं हा गदारोळ माजवला, तसं अंजूचं पाकिस्तानात जाणं त्यांनी स्वागत केलेलं आहे। याच्यामध्ये फरक एवढ्या गोष्टीचा आहे की अंजूचं म्हणणं आहे की मी 2 ते 3 दिवसांमध्ये परत येणार आहे, तर सीमाचं म्हणणं आहे की आता मला पाकिस्तानामध्ये जायचं नाही आहे। दोन्ही गोष्टी प्रेमाशी जुळलेल्या आहेत। 2007 साली लग्न होतंय, त्यानंतर दोन मुलं होतात आणि मग अंजू आपल्या प्रेमाखातर पाकिस्तानामध्ये जाते। नसरुल्लाचं असं म्हणणं आहे की आम्ही तिथं आता सगाई करणार आहोत, सगाई झाल्याच्या नंतर अंजू परत भारतात येईल। तिचा 1 महिन्याचा पाकिस्तानचा विजा आहे, त्या 1 महिन्याच्या विजावरती तिचं स्वतःचं म्हणणं आहे की मी 2 ते 3 दिवसात येईल। 19 तारखेला ती राजस्थानामधून म्हणजे तिच्या राहत्या घरून घरी असं सांगितलंय की मी आता माझ्या मैत्रिणीला भेटायला जाते जयपूरला, आणि ती जयपूरला न जाता ती दिल्लीला गेली, दिल्लीवरनं ती अमृतसरला गेली आणि अमृतसरला गेल्याच्यानंतर वाघा आढारी बॉर्डर जी आहे भारत पाकिस्तानची, त्याच्यातून ती लाहोरला गेली आणि लाहोरवरनं मग ती पुढं पेशावर प्रांतामध्ये निघून गेलेली आहे। ती आज नसरुल्लाच्या घरी पोचलेली पण आहे, त्याच्या नातेवाईकांना ती भेटलेली आहे आणि तिने तिथून फोन केला आहे की मी पाकिस्तानमध्ये आलेले आहे, मी सुरक्षित आहे, माझी काळजी करू नये, मी 2 ते 3 दिवसांमध्ये परत येईल।
तिच्या नवऱ्याशी अरविंदचं मत असं आहे की तिने घरात सांगून गेली नाही, परंतु तिने परत यावं असं अरविंदचं म्हणणं आहे. जसं सीमा हैदरचा पती तिला सांगतोय की तू परत पाकिस्तानमध्ये ये, तसंच इथं अंजूचा पतीसुद्धा सांगतोय की तू परत भारतामध्ये ये. आता याच्यामध्ये काय घडणार आहे, भारत पाकिस्तान जर दोन्ही देश पाहिले तर कट्टर शत्रू आहेत, परंतु लोकांचं एकमेकावरती प्रेम बसतं आहे. आता ह्या ज्या घटना आहेत की त्या आपल्या समोर येत आहेत किंवा त्या आपल्याला कळत आहेत, परंतु अशाही घटना असू शकतात की ज्या आपल्याला कळत नाही. अवैध मार्गाने अजून किती लोक जातात, किती येतात, याचा काही तपास लागत नाहीये. आता अंजूनी ज्या वेळेला सुरुवात केली होती, त्यांचं भेटण्याचं ठरलं ते 2020 सालामध्येच ठरलं. तिथून पुढे तिने स्वतःचा पासपोर्ट तयार केला, पासपोर्ट नंतर तिने व्हिजासाठी अप्लाय केला की मला पाकिस्तानचा व्हिजा भेटला पाहिजे, कारण तिला वैध मार्गाने जायचं होतं. 2.5 वर्ष संघर्ष केला तिने व्हिजा मिळवण्यासाठी, आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये इस्लामाबादला, म्हणजे पाकिस्तानची जी राजधानी आहे, त्या राजधानीमध्ये त्यांच्या दूतावासामध्ये हा नसरुल्ला वेळोवेळी जाऊन की अंजूचा व्हिजा करा, तिला इकडं बोलवा, आम्हाला भेटायचं आहे, याची शिफारस तो वारंवार त्या ठिकाणी जाऊन करत होता. आणि मग 2.5 वर्षानंतर तिला परवानगी भेटली. आता व्हिजाचा नियम असा असतो की तुम्हाला ज्या शहरात जायचं आहे तिथपर्यंत व्हिजा दिला जातो. म्हणजे तुम्हाला जर पाकिस्तानचा दिल्लीचा व्हिजा भेटला तर तुम्ही दिल्लीलाच जाऊ शकता, तुम्ही आग्र्याला जाऊ शकत नाही. जरी अंतर जवळ असलं तरी जाऊ शकत नाही, की तुम्ही मुंबईला येऊ शकत नाही. तसं तिला व्हिजा देताना अशा पद्धतीमध्ये दिलाय की ती लाहोरलाही गेलेली आहे, आणि लाहोर नंतर ती पेशावरमध्ये पण गेलेली आहे, आणि त्यांच्या गावामध्ये पोहोचलेली आहे. तिथपर्यंत तिला व्हिजा भेटलेला आहे आणि तो वैध मार्गाचा आहे. आता सीमा हैदर आणि सचिन मीना, इकडं अंजू कुमार आणि नसरुल्ला खान, ह्या प्रेमाचं पुढं काय होणार आहे हा एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडतो. की जर अशा पद्धतीने, बरं अजून एक साम्य दोघांमध्ये असं आहे की सीमा हैदरचं वय सचिन मीनाच्या वयापेक्षा 6 वर्षांनी मोठं आहे, तर अंजूचं वय सुद्धा नसरुल्ला खानपेक्षा 6 वर्षांनीच मोठं आहे. प्रेमाला वयाची मर्यादा नाही हे आपण लिहितो, वाचतो किंवा पाहतो, परंतु मोबाईलमुळे जग इतकं जवळ येऊ लागलं आणि प्रेमाचे बंध इतके आतूट होत गेले की देशाच्याही सीमा आता प्रेम ओलांडू लागलेला आहे. आणि याच्यामधून निष्पन्न काय होणार आहे, आता सीमा हैदरची आणि सचिनची स्टोरी जर पाहिली तर तिची कसून चौकशी केलेली आहे. बऱ्याच जणांनी प्रश्न उपस्थित केला की ती जासूस असू शकते, तिचं 5वी शिक्षण झालंय, परंतु ती सफाईदारपणे इंग्लिश बोलते, ती हिंदी चांगलं बोलते, जी पाकिस्तानातली हिंदी नाही आहे ती भारतातली हिंदी आहे. अनेक प्रश्न तिच्यावरती उपस्थित केले आहेत, परंतु सफाईदारपणे तिने प्रत्येक याला उत्तर दिले. आणि तिचं स्वतःचं म्हणणं एक आहे की मला मरण जरी आलं तरी भारतातच यावं, कारण मला पाकिस्तानच्या हवाली करू नये. तुम्ही मला जेलमध्ये ठेवा लागलं तर, परंतु ते भारताच्या जेलमध्ये ठेवा, पाकिस्तानमध्ये मला पाठवू नका, असं सीमा हैदरचं म्हणणं आहे. आता अंजुम कुमारचं काय होतंय, अंजुम कुमार परत येते सीमा पाकिस्तानात जाते की नाही जात, प्रेम जिंकतंय का प्रेम हारतंय, हेही आपल्याला पाहावं लागणार आहे. सोशल मीडियाच्या वापरामुळं आपण देशांतर्गत राज्यांतर्गत प्रेम पाहिलेली, परंतु आता प्रेम कहाणी ही आंतरराष्ट्रीय दर्जावरती सुद्धा जाऊ पाहत आहे. पुढील काळामध्ये अशाच ज्या काही नवनवीन घटना येतील ज्या उपयुक्त ठरतील, असे व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करेल. गणेश चोरे, शिवनेरी संवाद, बेल्ला.